आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। वेंगुर्ला मठ कुडाळ तिटा ते गवळदेव पर्यंतच्या राज्यमार्गाची अतिशय दुर्दशा झाल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान काही नागरिकांच्या दणक्यानंतर या रस्त्यावरती खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून ते सुद्धा काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय। तर या संपूर्ण 12 किलोमीटरचा रस्ता एकाच वेळी हॉटमिक्सने करून मिळावा अशा मागणीवरती ग्रामस्थ व काही लोकप्रतिनिधी ठाम असून 27ला मोठं जनआंदोलन उभारण्याच्या मागणीवरती ठाम असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। याबाबत आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांनी केलेला हा स्पॉट पंचनामा पाहूयात। वेंगुर्ला तालुका व कुडाळ तालुका यांना जोडणारा मठ कुडाळ पंडूर हुमरमळा जांबवडे घोडगे गारगोटी रस्ता असा हा राज्यमार्ग आहे। दरम्यान या संपूर्ण रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली असून याबाबत वेंगुर्ला व कुडाळ येथील काही सरपंच ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी यावर आवाज उठून वेंगुर्ला मठ ते कुडाळ गवळदेवपर्यंत जाणारा रस्ता संपूर्ण हॉटमिक्स करून मिळावा अशी मागणी केली होती। दरम्यान याकडे सार्वजनिक बांधकामांनी दुर्लक्ष करत नुसते खड्डे बुजवून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे। तर 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या जनआंदोलनावरती ग्रामस्थ ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी आता आहे वेंगुर्ला मठ कुडाळ तिठा ते कुडाळ या रस्त्यावर मी आता आहे, वेतोरा या ठिकाणी आहे आणि या खड्ड्याची अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्दशा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्या मागे आपण बघू शकता की अशा प्रकारचे जे खड्डे आहेत ते संपूर्ण या रस्त्यावर पडलेले आहेत आणि याबाबत या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनी याबाबत आवाज उठवला होता। विविध संस्था असतील किंवा विविध लोकप्रतिनिधी असतील त्यांनी याबाबत आवाज वेळोवेळी उठवलेला होता। याचप्रमाणे या ठिकाणचे जे स्थानिक सरपंच आहेत विविध ग्रामपंचायतचे त्यांनी याबाबत आवाज उठवलेला होता आणि त्यानंतर यांच्या दणक्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक बांधकामकडून या ठिकाणी या रस्त्यावर अतिशय तुपपट्टी लावण्याचं म्हणजेच जे खड्डे आहेत ते नुसते बुजवण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आत्ता या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे मात्र त्याचं संपूर्णपणे ते निकृष्ट दर्जाचं असं काम या ठिकाणी होतं आहे याचा असा ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे। मी आता या वेंगुर्ला मठ ते कुडा या रस्त्यावर आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत ते आहेत, त्यांनी याबाबत आवाज उठवलेला होता आणि याबाबत निवेदनही संबंधित सर्व अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर काही प्रमाणात या ठिकाणी रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मात्र संपूर्णपणे काम हे नुसतं काही नागरिकांनी या ठिकाणी आवाज उठवला त्यामुळे हे काम सुरू करण्यात आलेलं आहे असं या ग्रामस्थांचं मत आहे। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय या ठिकाणी नेमका प्रकार आहे। माझ्यासोबत आहेत या रस्त्यासाठी ज्यांनी आवाज उठवलेला होता संपूर्ण जे या ठिकाणचे एक सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना एकत्रित करून याबाबत आवाज उठवण्यात आलेला होता। आपल्यासोबत नंदन वेंगुर्लेकर आहेत, नेमकं काय रस्त्याची स्थिती होती ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो। मठ कुडाळ तिठा ते गवळदेव मंदिर या दरम्यानचा 12 किलोमीटरचा रस्ता जो गेली 20 वर्षामध्ये फक्त 2 वेळा याच्यावरती खड्डे बुजवण्याचं काम झालं, प्रत्यक्षात हॉटमिक्सचं काम हे आतापर्यंत थुकी लावण्याचं काम चालू आहे। फक्त वरच्यावर टप्प्याटप्प्याने अर्ध्या अर्ध्या किलोमीटरला त्याच्यावरती फक्त डांबरीकरण किंवा नूतनीकरण केलं जातं। नागरिकांची मागणी आहे, जवळपास 30,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे आणि नागरिकांची 15 ते 18 वर्षापासूनची मागणी आहे की हा रस्ता पूर्ण 12 किलोमीटर हा नूतनीकरण आणि डांबरीकरण हॉटमिक्स पद्धतीने इथं झाला पाहिजे। पण खंत वाटते की आतापर्यंत सगळे पक्ष ह्या राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी पक्षाचे अधिकारी या ठिकाणी होऊन गेले पण अजूनपर्यंत नागरिकांना इथे न्याय मिळत नाही आहे। नेमका न्याय का मिळत नाही त्याला जबाबदार कोण तर नक्कीच अगदी ठामपणे सांगावं लागेल की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जे नागरिकांच्या मागणीला किंमतही देत नाही आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या दुर्लक्षपणामुळे निष्काळजीपणामुळे 8 ते 10 लोकांचे प्राण याच रस्त्यावरती आतापर्यंत गेलेले आहेत। 9 तारीखला ज्यावेळेला 6 सरपंच आणि नागरिक एकत्र आले आणि हरिओम मंगल कार्यालय वरवडेमध्ये त्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एक दिशा ठरवण्यात आली की येणाऱ्या 27 तारीखला
आपण या रस्त्या संदर्भात वेंगुर्ला कुडा सीमारेषेवर एक मोठं आंदोलन करावं आणि ते आंदोलन जसं शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी 3 कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पडलं आणि त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांकडनं प्रेरणा घेऊन याच वेंगुर्ला कुडा सीमारेषेवरती वेंगुर्ला आणि कुडाळवासीय एकत्रित सुमारे 2000 जास्त नागरिक या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि संबंधित प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जे झोपेचं सोंग करतायत त्यांना जागं करून हा रस्ता करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत। निश्चितच आंदोलन या ठिकाणी आपलं आहेच आणि आंदोलन होणारच आहे असं तुम्ही ठामपणे सांगितलं आहे। आंदोलनाचा जो निर्णय आहे यावर आपण ठाम आहात आणि आम्ही आत्ताही बघतोय की संपूर्णपणे रस्त्याचे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम सुरू आहे, मात्र त्याच्यातही कुठेतरी दर्जा हा राखला जात नाहीये। नुसतं ग्रामस्थांनी जो या ठिकाणी उठाव केलेला याला काहीतरी उत्तर देण्यासाठी म्हणून किंवा ग्रामस्थांची मनं राखण्यासाठी म्हणून हा करतोय का असा आरोपही या ठिकाणी ग्रामस्थांचा होतोय, याबाबत काय सांगाल? अगदी योग्य शब्दात तुम्ही वर्णन केलंय की इथं जे पाठीमागे रस्त्याचं काम चालू आहे हे आमच्या 6 ग्रामपंचायतचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळी एकत्र आले आणि त्यांनी जो दणका दिला त्या दणक्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या कुडाळ आणि सावंतवाडी विभागाने निर्णय घेतला की लोकांना शांत करण्यासाठी, त्यांना या आंदोलनातून परावृत्त करण्यासाठी कुठेतरी थुकमपट्टी मलमपट्टी लावली पाहिजे आणि डोळे आमचे शांत व्हावेत, आमचा त्रागा अजून मोठा होऊ नये यासाठी फक्त या खड्ड्यांमध्ये छोटी खडी डांबर आणि त्या रोड रोलरवरनं त्याचा पॅच फक्त मारला जातोय। नागरिक या नात्याने जवळपास 30,000 लोकांच्या वतीने इथं मी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला इथं आवाहन करतो की असं चुकीचं काम आमच्या जीवाशी खेळण्याचं काम तुम्ही करू नका, आम्हालाही अशी तुमची थुकपट्टी नकोय। तुम्ही 12 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता हॉटमिक्स पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पूर्ण केला पाहिजे, नसेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या खुर्चीवर बसायला देणार नाही। याच रस्त्यावरनं आम्ही तुमची वरात काढू एका 2-व्हीलरवरून आणि मगच तुम्हाला समजेल की इथं येणारा जाणारा प्रवासी कशा पद्धतीने त्रास सहन करतो। निश्चितच या ठिकाणी थुकपट्टी लावल्याचा जो आरोपही आहे तो या ठिकाणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केलेला आहे। दरम्यान जे त्यांचं आंदोलन आहे ते आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत 27 तारीखचं आणि हे मोठं आंदोलन असेल असे त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि जे वस्तुस्थिती आहे की जो हा रस्ता आहे याच्यावर खड्ड्यामुळे अतिशय नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत जे हा जो रस्ता आहे तो वेंगुर्ला कुडातिठा ते पिंगुळीपासून पुढे घोडगे जांबवडे असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये अनेक ग्रामपंचायती आहेत, या रस्त्याअंतर्गत यांचा समावेश आहे। ग्रामपंचायती या आपल्यासोबत आहेत, वरवडे सरपंच आपल्यासोबत आहेत, अमेय धुरी, तर आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। पिंगुळीमध्ये वरवडे हे गाव येतं आणि याच रस्त्याच्या दरम्यान हाच रस्ता त्या गावातूनही जातो आणि तिथेही मोठ्या प्रमाणात त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे। काय सांगाल याबद्दल? अनेक वर्ष मागणी होती आणि या रस्त्याची अतिशय दुर्दशा ही ठिकठिकाणी आपल्याला दिसते आणि आताही काम काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहे, याबाबत काय सांगाल? काय PWD खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अगदी चतुर्थीपर्यंत अशी अवस्था होती ना की झाडी जी काय दिसते ना साईडपट्टीची काही साफसफाई न झाल्यामुळे झाडी म्हणजे रस्त्याच्या तुम्ही साईडपट्टीला उतरूच शकत नव्हता गाडी, अशी परिस्थिती होती। मग त्यावेळी देखील काही ग्रामस्थांनी म्हणा काही संस्थांनी आवाज उठवला म्हणून ती काम केलं गेलं तातडीने, आता तेही तसंच राहिलं। आता देखील हे चाललेलं काम आहे ते नुसतं पॅच मारणे, म्हणजे आमचं असं मत आहे की या ठिकाणी BBM हवं, BBM केल्याशिवाय तुम्ही हे करताय आधीच पॅच मारताय हे बरोबर नाही। कधी कधी तुम्ही पॅच मारताय तर असं वाटतंय की तुम्ही याच्यासाठी अजून काही तुम्हाला अवधी हवं आहे, मी आता पॅच मारणार काही दिवसांनी, मग तुम्ही सांगाल की आता आम्ही BBMचं काम करू, मग सांगा तुम्ही आम्ही हॉटमिक्स, मग तोपर्यंत मार्च म्हणा ज्याची काय ह्यांची बिलं ज्याची काय मार्च एंडला निघतात म्हणून मार्च एंड वाट बघताय की असं कळत नाही आहे, मग तोपर्यंत तुम्ही आमच्या नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहात। अगदी ती उरलेल्या 6 किलोमीटर जॉब देते हे चाललंय ते फक्त 2 किलोमीटर काम करणार म्हणते, ज्याची निविदा प्रक्रिया प्रोसेस पूर्ण झालेली आहे, वर्क ऑर्डर निघालेली आहे, उरलेली 6 किलोमीटर जे काम मंजूर होऊन आलेलं आहे, निविदा प्रक्रिया 2 वेळा झाली आहे, 3रा वेळी आता करतायत ते रिपब्लिश करतायत, त्याच्याबद्दल निश्चित काय कळत नाही आहे। ठेकेदार आहेत की नाही जिल्ह्यामध्ये काम करण्यास सक्षम तेही कळत नाही आहे आम्हाला, म्हणजे एकंदर सगळं काय आहे की PWD खात्याचं आणि ठेकेदारांचं हे संगनमताने सगळं चाललेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खरं तर आवश्यकता आहे की आपल्या लोकनेत्यांनी लक्ष घालण्याची, पण तो पण त्या ठिकाणी पण ते कुठेतरी असे कमी पडताना दिसत आहेत।
आमची रास्त मागणी आहे की तातडीने हे जे का आता जे पण काम चाललंय ते पण कितपत योग्य आहे ते आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. कधी बोलवतो आम्ही, जेवल्या जेवल्या आम्हाला बोलवलं जातं आणि मग जेवल्या जेवल्या ह्या रस्त्यावरनं जाणं खूप कठीण होतं. IBS म्हणजे इरिटेबल बॉवल सिंड्रोम सारखे सिंड्रोम सगळ्या डॉक्टरना आता दिसायला लागले, कारण काय हे व्हायब्रेशनमुळे पोटं हलतात त्यांची, मोटरसायकलनं जाणं खूप कठीण होतं आणि पेशंटला त्यामुळे त्यांना योग्य वेळी उपचार मिळू शकत नाही. त्यामुळे कृपया ह्या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करण्यात यावा असं मला वाटतंय. आता 27 तारखेला जे आंदोलन करणार आहोत त्यानिमित्ताने जे काम सुरू केलेलं आहे हे काम म्हणजे धूळफेक आहे लोकांच्या नजरेने. चातुर्मधूर काम करून असं हे वाट लावून टाकणार, परत पैसे खर्च केले म्हणून टाकणार. मुळात हा रस्ता वर्षभर खराब आहे, आज नाही पण आमच्या हाडं खिळखिळी झाली आहेत. गाड्या तर खराब झाल्या, आमचं शरीर पण खराब झालेलं आहे. वारंवार सांगून पण काय होत नाही आहे. म्हणजे काय आहे की भ्रष्ट प्रशासन आणि त्यांना असलेले वरदहस्त राजकारणी यांच्या दोघांचा मेळ आहे आणि सर्वसामान्य लोकांकडे कोणी बघत नाही, याचा आम्ही निषेध करतो. आहे रस्त्यांची कुठेतरी खड्डे बुजवण्याचा काम, रस्ते नाहीच आहेत, खड्डेच आहेत. अख्ख्या रस्त्याला खड्डेच आहेत, रस्ताच नाही आहे. इतकी अवस्था वाईट कधीच नव्हती आमच्या कोकणातली. त्या कोकणातली अवस्था ह्या दोन्ही मिळत, दोघांनी म्हणजे बाबू लोक आणि राजकारणी या दोघांनी मिळून आमच्या कोकणातली अवस्था बांधली. रोज या रस्त्याने जातो, रोज जाणारा माणूस प्रत्येक कणाकणाने त्याचा मणका झिजत चाललेला आहे आणि रोज माणूस मरतो, म्हणजे अशा ह्या ह्याच्यामध्ये त्रासामध्ये मरतो हा माणूस. त्यामुळे हा रस्ता ऑटोमिस्टने किंवा चांगलाच चांगला झाला पाहिजे. नुसते असे खड्डे खातूर मातूर नको, नुसते खड्डे बुजवून नाही चालणार. हे खड्डे 2 दिवसांनी परत असे पडायला लागणार, त्यामुळे चांगला रस्ता झाला पाहिजे. निश्चित ग्रामस्थांचं हेच म्हणणं आहे की रस्ते चांगला झालेला पाहिजे. की किती दिवसापासून या ठिकाणी आवाज हे ग्रामस्थांच्या वतीने उठवण्यात येत आहे, मात्र आता काही प्रमाणात खड्डे नुसते बुजून या ठिकाणी ग्रामस्थांची मनं राखण्याचं काम या ठिकाणी होत आहे असा आरोप आहे. अजूनही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, मागे आपल्या खड्डे बुजवण्याची कामंही या ठिकाणी सुरू आहेत. तर मी या ठिकाणी दर्शकांना दाखवू इच्छितो की खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. कशा प्रकारे या ठिकाणी खड्डे बुजवत आहेत स्थानिक, काही या ठिकाणी ठेकेदारही नाही आहे कोणते. खड्डे बुजवण्याचं नुसतं जे काम आहे ते नुसतं काम या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं होतं आहे, मात्र यात कुठलाही दर्जा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. आणि असंही ग्रामस्थांचाही आरोप आहे की हे जे अशा प्रकारचे खड्डे बुजवून काही होणार नाही, या ठिकाणी ग्रामस्थांना जो आहे तो पूर्णपणे त्रास सहन करावा लागणार आहे. हे आपण या ठिकाणी पाहू शकता की हे खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते चालू आहे, मात्र नुसती खडी टाकून डांबर आणि खडी टाकून हे खड्डे बुजवत आहेत, मात्र यात कोणताही दर्जा या ठिकाणी नाही आहे. जनतेला होणारा त्रास इथे अशा प्रकारचा सहन केला जाणार नाही. यापुढे आम्हाला सांगायचं आहे, जर शासनाचा निधी जर तुम्ही देत असाल तर ह्या रस्त्यांची दुर्दशा ही का होते आमचा असा प्रश्न आहे. आम्ही सरकारला अशा प्रकारचं विचारू शकतो की हा रस्ता तुम्ही येत्या काळामध्ये परिपूर्ण करून देवा, नाहीतर आम्ही त्या प्रकारचं आंदोलन केल्याविना राहणार नाही, हे आज आम्ही तुम्हाला सांगू. असंच म्हणेन, ज्या चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे, ज्याची वर्क ऑर्डर सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे आणि उद्या ह्याच खड्ड्या बुजवल्याचं 50 ते 60 लाखाची वेगळी पुरवणी आणि वेगळा खर्च ते आपला मंजूर करून घेणार, म्हणजे वर्क ऑर्डर राहिली बाजूला जी दुसऱ्याच कामाची आहे, जी 30 नोव्हेंबरला वर्क ऑर्डर दिली आहे, जी आहे 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता आणि 8 ते 9 किलोमीटरचा रस्ता. प्रत्यक्षात त्या ठिकाणी हॉट मिक्सिंगचं काम चालू नाही आहे, EBMचं काम चालू नाही आहे. फक्त नागरिकांना फसवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी हे समोरचे असलेले खड्डे फक्त थुकी लावून तिथे बारीक खडी टाकून डांबर टाकून बुजवण्याचं काम चालू आहे. मी तर PWD विभागाला असं म्हणेन की या खडीमुळे जर अजून काही अपघात झाले, अजून जर एखाद्या मनुष्याचा बळी गेला, तर तुमच्या विभागातल्या लोकांवर म्हणजेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ आणि सावंतवाडी आणि सर्कल त्यांचं अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्यावर नागरिकांच्या वतीने मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करण्याच्या तयारीत आहोत. आणि यासाठीच सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी वकील संघटना आहे त्या वकील संघटनेचंही आम्ही सहकार्य ह्या सगळ्या कामासाठी आम्ही घेणार आहोत. इथं विजय प्रभू नावाचे ज्यांची वर्क ऑर्डर 30 नोव्हेंबरला इश्यू झाली आहे, आजपर्यंत या ठिकाणी ते दिसलेले नाही आहेत. माझी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता सावंतवाडी आणि अधीक्षक अभियंता रत्नागिरी या दोघांनाही अंतिम इशारा या ठिकाणी सूचना आम्ही करतोय की 27 तारीखच्या प्रक्षोभक आंदोलनाची तुम्ही अजून वाट बघू नका. नागरिकांचा संयम सुटलाय, संपलाय. आमच्या घरातला माणूस मेल्यानंतर तुम्हाला कळ पोचणार नाही
पण तुमच्यातला एखादा अधिकारी जर इथं चिरडून मेला तरच तुम्हाला ती जर कळ पोचत असेल तर भविष्यात कदाचित देव ही सुद्धा वेळ तुमच्यावरती आणेल. लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे की इकडचे जे नागरिक आज वाट बघतायत की तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी पाहणी करायला हवी होती. ह्या रस्त्यासाठी दोन दोन आमदार आहेत. अर्धा भाग आहे विद्यमान आमदार वैभवजी नाईक साहेब यांचा आणि अर्धा भाग आहे दीपकभाई केसरकर यांचा. पण अजूनपर्यंत नागरिकांशी चर्चा करण्याचं सौजन्यसुद्धा ह्या दोन्ही जबाबदार आमदारा नाही आहे. माझी विनंती आहे की त्या दोन्ही आमदारांसोबत विद्यमान पालकमंत्री आणि विद्यमान खासदार ह्या चौघांच्या उपस्थितीत आणि बांधकाम विभागाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक ह्या सर्वांच्या उपस्थितीत ह्याच सीमारेषेवर एक जाहीर बैठक किंवा जाहीर मीटिंग आमच्या सगळ्या नागरिकांसोबत व्हावी अशी एक प्रमुख मागणी मी या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडे करतोय. कमीत कमी वेळेत हा रस्ता पूर्ण व्हावा हीच आमची मागणी आहे आणि पूर्ण संपूर्ण 12 किलोमीटरचा रस्ता हा एकाच वर्क ऑर्डरमध्ये ऑटोमिक्स पद्धतीने पूर्ण व्हावा ही आमची मागणी आहे. तरच हे आंदोलन आमचं स्थगित होईल, नाहीतर आंदोलन कुठल्याही परिस्थितीत हे पूर्ण होणार आणि त्यातून होणारी जी काही दिशा किंवा परिणाम असतील हे या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला भोगावे लागतील. निश्चितच या ठिकाणी 27 तारीखचं जे जन आंदोलन आहे या रस्त्यांसंदर्भात, या आंदोलनावर सर्व जे ग्रामस्थ आहेत लोक या ठिकाणचे उपस्थित आंदोलनकर्ते आहेत ते ठाम आहेत आणि संपूर्णपणे जो हा रस्ता आहे या वेंगुर्ला शहरापासून वेंगुर्ला मठ वेंगुई तिठा ह्याच्यापासून रस्ता आहे तो पंडूर उमळमरा जांभवडे घोडगे आणि गारगोटी असा हा रस्ता आहे आणि निदान वेंगुर्ला कुडा तिठा ते कुडापर्यंत जो 12 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो संपूर्णपणे हॉटलिस्ट करून मिळावा अशी या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच असतील यांची मागणी आहे. आणि हे संपूर्णपणे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी 27 तारीख रोजी या ठिकाणी होणार आहे आणि तोपर्यंत संपूर्ण रस्ता या ठिकाणी मंजूर करावा, याचं काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. अन्यथा या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याचं सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल यांनी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.